नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करताय मित्रांनो पोलीस भरती आरोग्य भरती परीक्षा उघातलेली आहे त्यालाच अनुसरून आपण जी आहे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आज याच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची प्रश्न याच्या सेशनमध्ये जे सेशन आहे कव्हर करणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षाकरिता त्याचप्रमाणे पोलीस भरती आणि आरोग्य भरतीकरता विशेष हे सेशन असणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करून द्या आणि शेअर करून द्या नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलायकनला क्लिक करून ठेवा म्हणजे लगेच नोटिफिकेशन मिळेल नवनवीन लेक्चरचा तर मित्रांनो समोर वळूया त्या अगोदर पोलीस भरतीसाठी चारशे एक्क्याण्णव प्रश्नपत्रिका संच असलेलं आणि सोळा हजार एकशे पंच्याऐंशी प्रश्न असलेलं अस पुस्तक घेऊन येत आहे स्मार्ट स्टडी पुस्तकाची किंमत आहे फक्त दोनशे साठ रुपये डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला लिंक दिलेली आहे हे पुस्तक महाराष्ट्र पोलीस भरती राज्य राखीव पोलीस बल रेल्वे पोलीस उत्पादन शुल्क पोलीस कारागृह पोलीस इतर सरळ सेवा परीक्षांकरता तुम्हाला उपयुक्त आहे मित्रांनो इथे तुम्ही सर्व डिटेल्स बघू शकता याच्यामध्ये प्रश्नसंख्या किती आहे मराठी व्याकरण याच्यामध्ये आहे याच्यामध्ये अंकगणित आहे भूमिती आहे बुद्धिमापन चाचणी चालू घडामोडी हे सर्व याच्यामध्ये पॉईंट कव्हर केलेले आहे सोबतच कोरोना व्हायरसवरती या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणवरती अयोध्या राम मंदिरवरती प्रणव मुखर्जी आणि केशानंद भारती महाराष्ट्र पोलीस विशेष दल याच्यावरतीसुद्धा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत तरी मित्रांनो पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मिळतात सामान्य अध्ययनसाठी तुम्हाला एकशे चौसष्ट प्रश्नपत्रिका मराठीसाठी एकशे चोवीस अंकगणितसाठी एकशे एकावन्न अधिक दहा म्हणजे एकशे एकसष्ट मिळतात शॉर्टस्कट आणि ट्रिकचं अचूक उत्तर मिळतात दोनशे साठ रुपये किंमत आहे आठशे चोवीस इतके पाने तुम्हाला टोटल या बुक्समध्ये मिळतात तरी मित्रांनो समोर बोलूया राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम किती रोजी अस्तित्वात आला दोन फेब्रुवारी दोन हजार आठ दोन फेब्रुवारी दोन हजार सहा बावीस फेब्रुवारी दोन हजार नऊ की बारा फेब्रुवारी दोन हजार सात तर योग्य उत्तर आहे मित्रांनो दोन फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम अस्तित्वात आला खालीलपैकी कोणापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषण रहित असते पेट्रोल केंद्रीय क्रियादानी कोळसा की सौरगट तर योग्य उत्तर आहे सौरगट म्हणजे सूर्यापासून जी आपल्याला ऊर्जा मिळते सौरगट ज्याला म्हणतात ती जी ऊर्जा असते ती प्रदूषण रहित असते म्हणजे प्रदूषण नसतं त्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ठोसे घर धबधबा मुक्तागिरी धबधबा महाबळेश्वर धबधबा की यापैकी नाही महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा विचारला मित्रांनो तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे ठोसे घर धबधबा हा सर्वात उंच धबधबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे नांदेड हिंगोली औरंगाबाद की वाशिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तुम्ही लगेच प्रश्नाचं उत्तर सुद्धा कमेंट करू शकता सर्व प्रश्न महत्त्वाचे आहे मित्रांनो औरंगाबाद इथं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचं ऑक्सफोर्ड असं म्हणतात नांदेड शहर पुणे शहर नागपूर शहर कि मुंबई शहर महाराष्ट्राचं पूर्वेचं जे शहर आहे त्याला ऑक्सफोर्ड असं सुद्धा म्हणतात ते म्हणजे पुणे शहर विद्येचं मार्ग असं सुद्धा याला म्हणतात खालीलपैकी या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला वली प्रक्रिया भ्रंश दरी कोसळणे की ज्वालामुखी उद्रेक कुठल्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत जो आहे निर्माण झालेला आहे सर्वात तरुण पर्वत आहे हिमालय तर वली प्रक्रियेमधून तो निर्माण झालेला आहे राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असते तीस वर्ष पस्तीस वर्ष पंचेचाळीस वर्ष चाळीस वर्ष राष्ट्रपती पद याची वयोमर्यादा तर याची असते किमान म्हणजे कमीत कमी, कमी पस्तीस वर्ष वयाचे पूर्ण असणं गरजेचे असते लाकूड जळताना निघणाऱ्या दुरामध्ये मुख्य घास कोणता असतो जेव्हा आपण लाकूड जळत असतो कार्बन डायऑक्साइड मिथेन कार्बन मनो सल्फर डायऑक्साईड कुठला त्याच्यातून गॅस वायू बाहेर पडतो लाकूड जडताना प्रदूषण होतं आणि त्याच्यातून गॅस पडतो कार्बन डायऑक्साईड घटक राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती यांच्यामार्फत केली जाते राज्यपाल गृहमंत्री मुख्यमंत्री कि अर्थमंत्री घटक राज्याचे जे महाधिवक्ते आहेत त्यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे राज्यपाल हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कुठे आहे नांदेड हिंगोली औरंगाबाद की पुणे हुजूर साहेब गुरुद्वारा जो आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर आहे त्याचं नांदेडमध्ये हा स्थित आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचं मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ नांदेड अकोला नागपूर पुणे तर योग्य उत्तर आहे अकोला इथं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळचं मुख्यालय आहे सोनमर्ग गुलमर्ग ही थंडवे ठिकाणे येथे आहेत सिक्कीम आसाम जम्मू काश्मीर की मेघालय सोनमर्ग गुलमर्ग हे थंडवे जे ठिकाण आहे ते जम्मू आणि काश्मीर हे जे केंद्रशासित आहे याच्यामध्ये स्थित आहे कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजर साजरा करतात एक जानेवारी पंचवीस जानेवारी एकतीस जानेवारी चोवीस फेब्रुवारी कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतात तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो भारतातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे केटू कळसूबाई नंदादेवी अन्नपूर्णा कुठलं शिखर जे आहे सर्वोच्च आहे तर टू आहे किती उंची आठ हजार सहाशे अकरा मीटर इतकी याची उंची आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास कोणतं ग्रहण होतं खंडग्रास खपग्रास कंकणाकृती की चंद्रग्रहण चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास कुठलं ग्रहण होतं तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे चंद्रग्रहण होतं बक्सरची लढाई यावर्षी झाली अठराशे चौसष्ट पंधराशे चौसष्ट सोळाशे चौसष्ट सतराशे चौसष्ट बक्सरचं युद्ध बक्सरची लढाई झाली बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसठमध्ये झाली बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसठला बक्सरची लढाई कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने तुरुंग तुरुंग पर्यटन नामक उपक्रमाचा प्रारंभ केला महाराष्ट्र गोवा केरळ की लद्दाख कोणतं केंद्र किंवा राज्यशासित म्हटलेलं आहे केंद्रशासित वा राज्य तुरुंग पर्यटन नामक उपक्रमाचा प्रारंभ केला योग्य उत्तर आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याने तुरुंग पर्यटन नामक उपक्रमाचा आरंभ केला आहे या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा संभवतो ड जीवनसत्व क जीवनसत्व ब जीवनसत्व की जीवनसत्व रात आंधळेपणा हा जो रोग आहे हा अ अजीवनसत्वाच्या अभावी संभवित असतो सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता आहे बुध ग्रह शुक्रग्रह मंगळ ग्रह की पृथ्वी ग्रह पृथ्वीपास सूर्यापासून सर्वात जो जवळ ग्रह आहे तो बुध ग्रह त्याच्यानंतर ग्रह येतो त्याच्यानंतर पृथ्वी त्याच्यानंतर मग मंगळ येतं येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली पोखरण दिल्ली माथेरान की जयपूर इथं भारतानं पहिली अणु कुठे घेतली तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे पोखरण राजस्थानमध्ये सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन महाराष्ट्रात कुठे आहे मुंबई नागपूर पुणे नाशिक सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन हे आहे पुणे इथं स्थित लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते गोपाळ हरी देशमुख डॉक्टर भाऊधाजी लाड विष्णुबुवा ब्रह्मचारी महादेव गोविंद रानडे लोकहितवादी ते त्यांचं जे लिखाण करत होते पेपरमध्ये ते लोकहितवादी या नावाने करत होते म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणतात त्यांचं मूळ नाव आहे गोपाळ हरी देशमुख महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ अडनाव काय होतं मोरे गोरे सातपुते की भोरे तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ अडनाव होतं गोरे रेडी हे बंदर या जिल्ह्यात आहे रत्नागिरी ठाणे रायगड की सिंधुदुर्ग रेडी हे बंदर तर योग्य उत्तर आहे ते स्थित आहे रेडी बंदर ते म्हणजे सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा या शहरांना जोडतो सातारा पुणे नागपूर मुंबई सोलापूर धुळे की धुळे नागपूर तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा सोलापूर धुळे आहे आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते शहजहान खान क लक्ष्मी स्वामीनाथन श्यामाप्रसाद मुखर्जी की सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष व सरसेनापती म्हटलेला तर सुभाषचंद्र बोस कायमधारा ही जमीन मजुरीची पद्धत कोणी सुरू केली लॉर्ड वेलेसली लॉर्ड कन्वालिस लॉर्ड मिंटो की लॉर्ड डुलोसी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा याची पी डी एफ याची लाईव्ह टेस्ट तुम्ही मराठी जॉब्सवर देऊ शकता पी डी एफसाठी टेलिग्राम जॉईन करून ठेवा सर्वच ज्या पी डी एफ्स आहे आपण त्याच्यावरती उपलब्ध करून देत असतो तरी आजच्या विषयामध्ये इतकंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र